राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजपा मंत्री आणि आमदारांचं रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर परिसरात बौद्धिक घेण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकरता राज्य सरकार नागपूरमध्ये असताना गेल्या 3 वर्षांपासून संघातर्फे आमदार आणि मंत्र्यांसाठी उद्बोधन वर्गाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात येते. गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर होत असलेल्या या बौद्धिक वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार आणि मंत्री रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. एकूणच आज भाजपच्या मंत्री आणि आमदारांसाठी या ठिकाणी बौद्धिकचा हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर आज हिवाळी अधिवेशनाचे उरलेल्या 3 दिवसांपैकी आज आपण बघतोय शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून विरोधक आक्रमक पवित्रा घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर एकूण या संपूर्ण विषयासंदर्भात अधिक चर्चा करूयात. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमर, एकूणच आज नागपूरमध्ये दिवसभरात काय होणार आहे? आज 2 प्रमुख घटना विधिमंडळाच्या अधिवेशनात जी चर्चा होणार आहे. विधान परिषदेमध्ये ओखी वादळामुळे जे मुंबईत नुकसान झालं त्याच्यावर एक उत्तर अपेक्षित आहे. तर विधानसभेत एक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने समोर येतील आणि त्याच्यातही प्रामुख्याने बोंडअळीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तसंच धानाचे तुडतुड्यामुळे जे नुकसान झालं आहे त्याबाबत तातडीने मदतीची मागणी एक विरोधक लावून धरू शकतात. तर दुसरीकडे आज सकाळी जे आहे ते संघाचं एक बौद्धिक आहे ते सुरू झालेलं आहे. रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मुख्यमंत्री स्वतः दाखल झालेले आहे. पण यावेळेला एक आवर्जून गोष्ट जी दिसून आली ते म्हणजे अनेक आमदार आणि मंत्री या संघाच्या बौद्धिकला अनुपस्थिती आहे. कारण की प्रत्येकाचा हजेरीपट आम्ही पाहिलेला आहे त्याच्यात दिसून आलंय. पण यापूर्वीचे जे बौद्धिक झाले तेव्हा भाजपाचे सगळे आमदार बऱ्यापैकी उपस्थिती राहत होती. आज अनेक आमदार अनुपस्थित दिसत आहे. धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी.